नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 34 विषय गणित यामधील घटक क्रमांक 8 कालमापन हा घटक आपण अभ्यासणार आहोत। चला तर पाहूया आपण कालमापन। मित्रांनो, आपल्याला कोणतेही काम, दिवसभरातील सर्व काम जर आपल्याला व्यवस्थितरित्या पार पाडायचे असतील तर आपल्याला वेळेचं नियोजन करणं अतिशय गरजेचं असतं। त्यासाठी आपणास घड्याळाचं वाचन करता येणं हे अतिशय आवश्यक आहे। जर आपल्याला घड्याळाचं वाचन करता आलं, घड्याळामध्ये किती वाजलेत हे जर आपणास समजलं तर आपल्याला वेळेचं नियोजन करून कामे करता येतील। चला सुरुवातीला आपण घड्याळ वाचन उजळणी पाहूया। या घड्याळामध्ये किती वाजले आहेत? पहा, तास काटा 1 व 2 च्या दरम्यान व मिनिट काटा 6 वर, म्हणजे या मोठ्या घड्याळात आपण पाहून सांगू शकतो की तास काटा हा 1 व 2 च्या दरम्यान आहे आणि मिनिट काटा 6 वरती आहे, म्हणजे 1:30 झाली आहेत। या घड्याळामध्ये 1:30 झाली आहेत। आता पुढे पहा, खालील घड्याळात दिसणारी वेळ तास व मिनिटात लिहा। आता आपण घड्याळातील चित्र पाहायचं आहे किंवा आता आपण पुढील घड्याळ पाहून प्रत्येक घड्याळामध्ये किती वाजले ते खाली दिलेल्या चौकोनामध्ये लिहिणार आहोत। सुरुवातीचं घड्याळ पहा, दिलेलं या ठिकाणी 1:45 हिरव्या रंगाने तास काटा दाखवलेला आहे आणि लाल रंगाने मिनिट काटा दर्शवण्यात आलेला आहे। दुसऱ्या क्रमांकाचं घड्याळ पहा, या ठिकाणी तास काटा 2 आणि 3 मध्ये आहे आणि मिनिट काटा 7 वर आहे, म्हणजे या ठिकाणी किती वाजलेत? 2:35 छान, म्हणजे 2 क्रमांकाच्या घड्याळामध्ये 2:35 झाली आहेत। तिसऱ्या क्रमांकाचं घड्याळ 10:15 छान, तिसऱ्या क्रमांकाच्या घड्याळामध्ये 10:15 झालेली आहेत। चौथ्या क्रमांकाच्या घड्याळामध्ये किती वाजलेत? 3:40 छान, चौथ्या क्रमांकाच्या घड्याळामध्ये 3:40 झालेले आहेत। पुढील घड्याळामध्ये किती वाजलेत? 7:10 छान, त्याच्या पुढील घड्याळामध्ये किती वाजलेत? 2:55 त्याच्या पुढील घड्याळामध्ये किती वाजलेत? 9:40 छान, त्याच्या पुढील घड्याळामध्ये किती वाजलेत बाळांनो? 12:25 छान, म्हणजे आपल्याला तास काटा व मिनिट काटा हे कोणत्या ठिकाणावर आहेत हे पाहून आपल्याला आपल्या घड्याळामध्ये किती वाजलेत हे सांगता येईल। छान उत्तर दिलं तुम्ही बरं का, छान। पुढे आता खाली दिलेली वेळ वाचून घड्याळात काट्यांची स्थिती कशी असेल ते दाखवा। बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या घड्याळामध्ये 5:10 झालेली आहेत असं आपल्याला त्या घड्याळामध्ये दाखवायचं आहे। त्यासाठी 5 वरती आपल्याला तास काटा ठेवावा लागेल। त्यासाठी मी सुरुवातीला ठिकाणी 5 वरती तास काटा लिहिलेला आहे पहा, आणि 10 मिनिटे झाले म्हटल्यानंतर 12 नंतर 10 मिनिटे होण्यासाठी 2 वरती आपल्याला मिनिट काटा न्यावा लागेल। अशा पद्धतीने आपल्याला घड्याळामध्ये 5:10 वाजलेले दाखवता येतील। दुसऱ्या घड्याळामध्ये 12:15 तास काटा 12 वरती असला पाहिजे आणि मिनिट काटा 3 वरती असला पाहिजे, म्हणजे 12:15। 3 नंबरच्या घड्याळामध्ये पहा, 8:35 त्यामुळं आता 35 मिनिटे म्हटल्यानंतर हा आपला तास काटा थोडासा पुढं सरकला असणार आहे। 8 आणि 9 मध्ये तास काटा येणार आहे आणि मिनिट काटा 35 मिनिटे म्हटल्यानंतर 7 वरती असणार आहे। त्याच्या पुढील घड्याळामध्ये 4:25 तास काटा 4 थोडंसं पुढे आणि मिनिट काटा 5 वरती असणार आहे, म्हणजे या ठिकाणी 4:25 असे आपल्याला दाखवता येईल। छान, पुढे पहा, 1:15, 1:45 या शब्दांचा उपयोग।
एक तास बरोबर 60 मिनटे, अर्धा तास बरोबर 30 मिनटे, पाव तास बरोबर 15 मिनटे, पाऊन तास बरोबर 45 मिनिटे. छान. घड्याळात 12 नंतर पुन्हा 1 पासून वेळ मोजायला सुरुवात करतात. तास काटा 1 व 2 च्या दरम्यान आहे व मिनिट काटा 3 वर आहे, म्हणजे 1 वाजून 15 मिनिटे झाली. 1 तास व पाव तास झाला म्हणजे 1:15 वाजला, यालाच 1:15 वाजला असे म्हणतात. पुढच्या घड्याळामध्ये पहा, तास काटा 2 व 3 च्या दरम्यान आहे, मिनिट काटा 3 वर आहे, म्हणजे 2:15 झाली, म्हणजेच 2 तास व पाव तास झाला, यालाच 1:15 वाजले असे म्हणतात. याचप्रमाणे 1:15, 1:15 असं 1:12 असे वाचन केले जाते. पुढे पाहता पुढील घड्याळामध्ये 2:30 झाली, 2 तास व अर्धा तास झाला, यालाच 2:30 वाजले असे म्हणतात. 1:30 झाली म्हणजे 1:30 वाजला असे म्हणतात. त्या पुढील घड्याळामध्ये पहा, घड्याळात 3:30 झाली, 3 पूर्ण व अर्धा तास झाला, यालाच 3:30 वाजले असे म्हणतात. याचप्रमाणे 4:30, 5:30, 12:30 असे वाचन केले जाते. त्या पुढील घड्याळामध्ये पाहूया आपण, 1:45 झाली, 2 पेक्षा पाव तास कमी, म्हणजेच 1:45 वाजले. पुढील घड्याळामध्ये 12:45 झाली, 1:15 झाला, यालाच 1:15 वाजला असे म्हणतात. याचप्रमाणे 2:45, 2:45, 2:12 असे वाचन केले जाते. पुढे पाहता यावर आधारित आपण स्वाध्याय सोडवूया. रिकाम्या चौकटी व गाळलेल्या जागा भरा. पहिलं उदाहरण आहे, 3:15 वाजले बरोबर 3:15, म्हणजे या ठिकाणी आपल्याला शब्दामध्ये दिलेलं जे आहे किती वाजले ते आपण या ठिकाणी तास व मिनिटामध्ये लिहिणार आहोत. 5:15 वाजले म्हणजे या ठिकाणी 5:15 झाले असं आपल्याला लिहिता येईल. पुढे 9:45 वाजले म्हणजे या ठिकाणी 9:45 झाली असं आपणास लिहिता येईल. त्याच्या पुढील उदाहरण पहा, या ठिकाणी तास व मिनिटे या ठिकाणी दिलेले आहेत, त्यावरून आपण किती वाजले ते सांगायचं आहे. 4:15 बरोबर 4:15 वाजले. 6:45 बरोबर 7:15 वाजले. छान. 9:30 बरोबर 9:30 वाजले. छान. आता पुढे पाहूया आपण दिनदर्शिका. या दिनदर्शिकेची या ठिकाणी उजळणी घेणार आहोत आपण. ही जी दिलेली दिनदर्शिका आहे ती कोणत्या महिन्याची आहे? ऑगस्ट. कोणत्या वर्षाची आहे? 2014. छान. म्हणजे या दिनदर्शिकेच्या सर्वात वर या ठिकाणी महिन्याचे नाव आणि वर्षाचे नाव लिहिलेलं असतं पा. ठीक आहे, दिनदर्शिकेच्या पानाचे निरीक्षण करा व उत्तरे लिहा. ऑगस्ट महिन्यात किती दिवस आहेत? 31. छान. ऑगस्ट महिन्यात 31 दिवस आहेत. दुसरा, या वर्षी स्वातंत्र्य दिन कोणत्या वारी आहे? शुक्रवार. छान. या वर्षी बघा, स्वातंत्र्य दिन कोणत्या तारखेला येतो? 15 ऑगस्ट. छान. 15 ऑगस्टला येतो, म्हणजे 15 तारीख ही शुक्रवार आलेले आहे, म्हणजे या वर्षी स्वातंत्र्य दिन शुक्रवार आहे. तिसरा, या महिन्यात किती सोमवार आहेत? या महिन्यामध्ये किती सोमवार आहेत? 4. बघा, 4 तारखेला, 11 तारखेला, 18 तारखेला आणि 25 तारखेला असे 4 सोमवार आहेत. प्रश्न 4. पहा, गुरुवारी कोणकोणत्या तारखा आहेत? 7, 14, 21, 28. छान. या ठिकाणी गुरुवारी 7, 14, 21, 28 या तारखा आहेत. पुढचा 5वा प्रश्न, ऑगस्ट महिन्यात कोणते वार 5 वेळा आले आहेत?
शुक्रवार, शनिवार आणि रविवार। छान, शुक्रवार, शनिवार आणि रविवार हे तीन वार 5 वेळा आलेले आहेत। छान, शेवटचा आणि सहावा प्रश्न पहा। एकच वार किती दिवसांनी परत येतो? 7। छान, एकच वार 7 दिवसांनी परत येतो। समजलं ना तुम्हाला दिनदर्शिकेचं वाचन? हो। छान, पुढे पाहूया। आता कालमापनामध्ये कालावधी मोजणे। पहिलं, सुरेखा मे महिन्यात मामाच्या गावी गेली। 9 मे पासून 25 मे पर्यंत ती दररोज पोहण्यास जात होती, तर सुरेखा किती दिवस पोहण्यास जात होती? किती दिवस पोहण्यास जात होती यासाठी 9 तारखेपासून 25 तारखेपर्यंत दिवस मोजू। या ठिकाणी आपण टिपक्याच्या स्वरूपामध्ये दिवस मोजणार आहोत। 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25 या 25 मे पर्यंत सुरेखा पोहण्यास गेली होती। आता आपण एकूण दिवस मोजूया। 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17 म्हणजे सुरेखा एकूण 17 दिवस पोहण्यास जात होती। दुसरं उदाहरण आहे, जॉनच्या शाळेला 5 मे पासून सुट्टी लागली व 12 जूनला त्याची शाळा सुरू झाली, तर त्याला किती दिवस सुट्टी होती? 5 मे पासून सुट्टी लागली, मे महिन्याचे एकूण दिवस 31, मेच्या 4 तारखेच्या पुढे 31 तारखेपर्यंतचे दिवस म्हणजे 31 वजा 4 बरोबर 27 दिवस। 12 जूनला शाळा सुरू झाली याचा अर्थ जूनच्या 1 तारखेपासून 11 तारखेपर्यंत म्हणजे 11 दिवस सुट्टी होती, म्हणून एकूण सुट्टी 27 अधिक 11 बरोबर 38। पुढे यावर आधारित आपण या ठिकाणी स्वाध्याय सोडवणार आहोत। स्वाध्याय खालील उदाहरणे सोडवा। पहिलं उदाहरण, एका वर्षी सप्टेंबर मध्ये 9 तारखेला गणेशाचे आगमन होते व 18 तारखेला गणेशाचे विसर्जन होते, तर गणेशोत्सव हा सण किती दिवसांचा होता? यासाठी आपण काय करूया, टिपक्यांच्या स्वरूपामध्ये तारीख मांडत जाऊया। बघा, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17 आणि 18। आता याच्या खाली आपण तारखा लिहित जाऊ म्हणजे आपलं चुकणार नाही। 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17 आणि 18 म्हणजे 9 तारखेला गणेशाचं आगमन होतं आणि 18 तारखेला विसर्जन। मग आता एकूण किती दिवसाचा गणेशोत्सव हा सण आहे मोजण्यासाठी आपण दिवस मोजूया। मोजा बरं दिवस। 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 म्हणजे गणेशोत्सव हा सण एकूण 10 दिवसांचा होता। छान, पुढे पाहता दुसरं उदाहरण, सीमा दीपावलीसाठी 12 नोव्हेंबरला गावी पोहोचली व 1 डिसेंबर पर्यंत गावीच राहिली, तर ती किती दिवस गावी राहिली? त्याचं उत्तर शोधू आपण। 12 नोव्हेंबर पासून आपल्याला 30 नोव्हेंबर पर्यंत मोजावं लागेल, यासाठी आपल्याला नोव्हेंबर महिन्यामध्ये किती दिवस असतात? 30 दिवस असतात हे सुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे। नोव्हेंबर महिना हा 30 दिवसांचा आहे, म्हणून 12 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर पर्यंत एकूण 30 वजा 11 बरोबर 19 दिवस। त्यानंतर 1 डिसेंबरचा 1 दिवस म्हणजे सीमा दीपावलीसाठी 19 अधिक 1 बरोबर 20 दिवस गावी राहिली। आता पुढे पाहूया तिसरं उदाहरण, शाळेची सहल 5 डिसेंबर पासून 10 डिसेंबर पर्यंत होती, तर सहल किती दिवसांची होती? हे सोडवण्यासाठी आपल्याला 5 तारखेपासून 10 डिसेंबर पर्यंत आपल्याला टिपक्या द्याव्या लागतील। बघा, आपण 5, 6, 7, 8,
नौ आणि दहा अशा टिपक्या दिलेल्या आहेत. याच्याखाली आपण तारखाला जाऊ. सुरुवातीची तारीख किती? पाच. दुसरी? सहा. सात. आठ. नऊ. दहा. शाबास. म्हणजे आता एकूण दिवस मोजूया. दिवस मोजा बर. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा. म्हणजे शाळेची सहल 5 डिसेंबर पासून 10 डिसेंबर पर्यंत एकूण 6 दिवसांची सहल होती. छान. पुढचं उदाहरण आहे पा. चौथं, शामरावाने नोव्हेंबरच्या 5 तारखेपासून जानेवारीच्या 5 तारखेपर्यंत दूध घेतले. तर शामरावाने किती दिवस दूध घेतले? आता पा, आपल्याला नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी तिन्ही महिन्यातील दूध घेतलेल्या दिवसांचा आपल्याला हिशोब करावा लागेल. 5 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर बरोबर 26 दिवस होता. डिसेंबर महिन्याचे एकूण दिवस 31 आणि 1 ते 5 जानेवारी पर्यंत एकूण 5 दिवस. म्हणून 5 नोव्हेंबर ते 5 जानेवारी पर्यंत एकूण दिवस 26 अधिक 31 अधिक 5 बरोबर 62. म्हणजे शामरावाने नोव्हेंबरच्या 5 तारखेपासून जानेवारीच्या 5 तारखेपर्यंत दूध घेतले तर शामरावाने एकूण 62 दिवस दूध घेतले. आता पुढे पाहूया कालमापनातील लीप वर्ष. लीप वर्ष कशाला म्हणतात माहितीये का तुम्हाला? हो. सांगा बरं, लीप वर्ष कशाला म्हणतात? ज्या फेब्रुवारी महिन्यात 29 दिवस असतात त्या महिन्याला, ज्या वर्षाला 4 ने भाग जातो त्या वर्षाला लीप वर्ष असे म्हणतात. छान. म्हणजे वर्षाच्या संख्येला 4 ने जर पूर्ण भाग जात असेल तर ते लीप वर्ष असतं. किंवा प्रत्येक 4 वर्षानंतर लीप वर्ष येतं. लीप वर्षामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये 29 दिवस असतात. बघा, या ठिकाणी एक संवाद दिलेला आहे. सुहास म्हणतो, अरे राजेश, या महिन्यात तुझा व माझा दोघांचाही वाढदिवस आहे. राजेश म्हणतो, होय सुहास, पण माझी जन्मतारीख तर दर 4 वर्षांनी येते. सुहास म्हणतो, अरे हे कसं शक्य आहे? राजेश म्हणतो, माझा जन्म 29 फेब्रुवारीचा आहे. फेब्रुवारी महिन्यात 29 तारीख दर 4 वर्षांनी येते बरं का? ताई म्हणते, काय रे, काय चर्चा चालली आहे? सुहास म्हणतो, ताई, फेब्रुवारी महिन्यात 29 तारीख दर 4 वर्षांनी येते असं राजेश म्हणतो, हे कस? बरोबर आहे, तो म्हणतो ते साधारणपणे ज्या वर्षाच्या संख्येला 4 ने भाग जातो त्या वर्षातील फेब्रुवारी महिन्याचे दिवस 29 असतात. अशा वर्षाला लीप वर्ष म्हणतात. म्हणजे 2008-2012 ही लीप वर्ष होती आणि 2016-2020 ही लीप वर्ष असणार असच ना? बरोबर. पण 1900-2000 अशा शतक वर्षाच्या बाबतीत जरा वेगळा नियम आहे. शतक वर्षाच्या संख्येला 400 ने भाग गेला तरच ते लीप वर्ष असत. म्हणजे 2000 हे लीप वर्ष होत. सुहास म्हणतो, आणि 2100 ला 400 ने भाग जात नाही म्हणून ते लीप वर्ष असणार नाही ना? हो. 2100-2200 ही लीप वर्ष असणारच नाही. 2400 मात्र असेल. मग लीप वर्षात इतर वर्षापेक्षा 1 दिवस जास्त येत असणार. हो ना, लीप वर्ष 366 दिवसांचं असतं. इतर वर्ष 365 दिवसांचे असतात. छान. ठीक आहे पा, आपल्याला या संवादातून लीप वर्ष आणि लीप वर्ष नसलेल्या वर्षामध्ये एकूण किती दिवस असतात हे याच्यामधून आपण माहिती घेतली आहे. कालमापन हा घटक आज आपण अतिशय चांगल्या पद्धतीने शिकलो. तुम्ही माझा व्हिडिओ अतिशय मनपूर्वक पाहिला त्याबद्दल तुमच्या सर्वांचं मनापासून हार्दिक आभार. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.